हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं प्रज्ञा सुयोग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मजेतच असणार. आता वाजले सकाळचे 10. वाड्यातली सगळी कामं आवरून बाहेरच्या कामाला सुरुवात करायची आहे, तशी सुयोगनी केलेलीच आहे. तोपर्यंत मी माझं जेवण उरकून घेतलं. जेवण सगळं झालेलं आहे, फक्त भाजी बनवायची आहे. तोपर्यंत इकडची जरा कामं उरकून घेतो. मागे मशीनसुद्धा लावली आहे कपड्यांची, आणि आज मस्त असं ऊन पडलं आहे खूप दिवसानंतर. कपडे पण छान सुकतील. तिकडे सुयोगनी काम स्टार्ट केलेलं आहे. तिकडे एक गटारसारखं पाडतायत पाणी जाण्यासाठी. थोडं केलं होतं काम, थोडं बाकी होतं. म्हणजे तिकडची माती पूर्ण भरण्यासाठी यूज होईल. इथे सगळी पूर्ण राहिली होती काय काय भाजींना, तर ती भरून घेत आहेत. आता पाऊस नाही आहे त्यामुळे माती सर्व भाजींमध्ये टाकायला बरी वाटते. आता पाऊस ज्या वेळेला पडत असतो ना, त्यावेळेला सगळी माती ओली ओली होते आणि उचलली पण जात नाही, जड पण होते आणि सगळं चिपचिप होतं. त्यामुळे आज सुयोग बोलले मी पूर्ण भरायची कामं करतो, बाकीचे हे करायचं आहे, गवत जे तासायचं आहे ते काम जरा नंतर होईल. आजच बघू, जसं जितकं शक्य होईल तितकं काम आटपण्याचा प्रयत्न करणार आहोत. कपडे वगैरे सुकत घालते कारण ऊन पडलंय, लवकर लवकर सुकले पाहिजे. हे पण रुजत घातलेलं ते आलंय का? भोपळा भोपळा ना हे काय दोडपाय दोडका आलाय काय? आणि ती पानं कसली आहेत? एवढी बारीक पानाची एकच भोपळा आहे, बाकी एकच दोडका आहे, बाकी सगळं हे एवढी घेवडा. असू दे ना, घेवडा राहतो ना 2-3 वर्ष. इकडे पण काहीतरी एक आलंय पण ते कळत नाही ना. घेवडाच की अशी पूर्ण भरली आहेत, म्हणजे माती टाकून इथे पण भरले ह्या वाप्यांना. आधी शेणखत टाकलं होतं आणि आता माती टाकली. चहाची पात आहे त्यामध्ये मी आधी राख टाकली, त्यानंतर त्याच्यावरती माती टाकली. कारली पण लागायला सुरुवात झाली आहे, एकच आलंय छोट. इथे आम्ही नारळीमध्ये जे वाळलेलं आहे रान आणि थोड्याफार मखमली आहेत ते काढून टाकतोय. पण कसं भरगच्च आहे त्यामध्ये हात जरा जपूनच घालायला लागतो, म्हणून हे मला पहिलं थोडं मोकळं करून देत आहेत, म्हणजे की पुढे पुढे मी करू शकते. एकदम असं हात टाकू नको बोलले. मखमली वेगळ्या करायच्या आहेत ना. तर एवढी साफसफाई झाली, अजून बरीच करायची आहे, हळूहळू करणार. सुयोग ना तिकडे बंगला आहे तर तिकडे कागद टाकताय, तर शिडी पकडण्यासाठी म्हणून गेलेत मदतीला, म्हणून काम जरा थांबवलं आहे. बाकी त्या साईडला बांध करून मखमलला लावणार आहे, त्याच्यामध्ये माती वगैरे टाकून सगळं प्रॉपर होईल तेव्हा बघा, मग तुम्हाला समजेल. अजून तिकडची नारळी साफ करायची, ह्यांना सगळ्यांना पूर्ण घालायचे. अजून एवढी सगळी काम आहे, कामं संपता संपत नाहीत. कोंबड्या बघा कुठे जाऊन बसलेत. 12 वाजून गेलेत, अजून भारंगीची पानं आणायला जायचे. आता बघूया जायला मिळते की नाही, कारण एकदा कामात लागलं ना की टायमिंगचा काय पत्ता नसतो. भाजी बनवायची आहे, तसं कोलंबवणी बनवून झालेलं आहे वांगं टाकून त्याच्यामध्ये. नाही जायला अगदी मिळालं तर काय,
त्याच्यासोबत भाकरी वगैरे खाता येईल, कोलंबवणी सोबत बघूया कसं काय जमेल तसं. इथे पाणी साठतं म्हणून थोडी माती टाकून ठेवले, जेणेकरून पाणी परत साठणार नाही. आणि ह्या ट्रेमध्ये मी आलं रुजत टाकलंय, तर बघूया कधी येईल तेव्हा येईल. मी इथे आपली जी कुंडींमध्ये मिरचीची रोपं होती ना, ती सगळी पावसाने झोडपून टाकली आहे आणि एकही नाही राहिलं. फक्त मिरचीचा तर रोप आपल्याकडे एकच आहे. आता बघूया भेटलं तर लावेन. टॅमॅटो जरा होत आहेत ठीक, बाकी सगळं व्यवस्थित होतं. भाज्या, मिरची, वांगी वगैरे जेवढं काय आम्ही रुजत घातलं ना तेवढं सगळं काही व्यवस्थित होतं आहे. पण टोमॅटोच का होत नाही काय मला समजत नाही आहे, कारण एकही टोमॅटो आम्हाला यूज करायला मिळाला नाही. थोडं वाढतं, एकदा तर माकडानेच खाल्लं होतं, त्याच्यानंतर मग ते सुकूनच जाते का माहिती नाही काय. तुमच्याकडे काय उपाय असेल त्यावरती तर मला नक्की सांगा, जेणेकरून टोमॅटो आम्हाला मिळतील. आता 2-3 रोपं आहेत आपल्याकडे, नाही 4 रोपं आहेत टोमॅटोची, तर तुम्हाला काय माहिती असेल तर मला नक्की सांगा, तसं मी करेन. कारण आता तेवढंच राहिलं आहे, बाकी सगळं तर आहेच. आता कढीपत्ता पण होईल, कारण कढीपत्ताची पण रोपं छोटी छोटी मुळासकट ती काढून आणलेली आहे सुयोगने आमच्या पाठच्या घरात, खालच्या घरातूनच आणली आहे. पाठीमागे भरपूर झाड आहे कढीपत्त्याचं. सुयोग आले आहेत आणि येताना हे अननसाच्या वरती असं ना तुरा, ते घेऊन आले आहेत. वेगळ्या जातीचा आहे म्हणून लावायला. आणि नारळीनीमध्ये इथे तुळस आहे, ती आम्ही नाही काढली, ती राहू दे. आणि हे आम्ही आधी लावलं होतं, आता किती महिने झाले माहीत नाही ना आपण लावून. हां, हे एक अननस आहे लावलेलं, तर ते पण काढणार आहे, कारण ना खूप पसारा होतो ह्याचा. आणि एका वेगळ्या जागी म्हणजे नारळ केळीमध्ये लावू बहुतेक. भारंगीची भाजी आणायला मी एकटाच चाललो आहे, प्रज्ञा येत नाही, कारण बघा आज सकाळपासून ऊन पडलं आहे. खरं गाई पण आपल्या बाहेर आहेत, ही बघा इकडे कशी माझी वाट अडवून बसली. आणि कोंबडी पण बाहेर आहेत, मांजर पण बाहेर आहे, त्याच्यामुळे हे ही बघा चालली आता परत. हे जा घरी जा, उन्हात ना काय ते चरणार नाही आता, बाहेर झाडाखाली राहणार कुठे ना कुठे सावलीमध्ये. तर ती बोलली प्रज्ञा बोलली मी आता संपते, मी काय येत नाही, कारण ऊन असले की ते आधी बाहेरच पडत नाही, कारण हे आता ऊन खूप त्रास होते या उन्हाचा. तर आता आपल्याला त्या साईडला पुढे जायचं आहे. जवळा टाकून बनवणार आहे, म्हणजे कोली मस्त होतो भाजीमध्ये पारंगीच्या, कारण ह्याच्या आधी आम्ही तशी कशी बनवली नव्हती कधी, पण आता बनवायची. तर म्हटलं जातोय, आता वाजले 12:15 झालेत, तिला पटकन आणून देतो भाजी, मग माझं मी काम करेन. बघू आता कशी बनवते ती भाजी, चला मी दाखवतो तुम्हाला आता समोर. ह्या बाजून आधी आपण बघत जाऊया कुठे कुठे भारंगीची पानं दिसत आहेत ती, कारण भारंगी पण आता शोधत शोधत जायला लागते, कारण खूप होती पहिली, ते आता कोण ना कोण फिरत असतं, त्याच्यामुळे कोण ना कोण काढून घेऊन जातात असे. ही बघा इथे आहे अशी, ही बघा, तर ही आपण अशी घेऊया काढून, वरचीच घ्यायची आपल्याला अशी कोवळी कोवळी. भाज्या खूप प्रकारच्या असतात, फक्त आपल्याला त्या रानामध्ये जाऊन ओळख पटवून काढायची असतात. आणि हे बघा जी आपली लास्ट टाइम आपण भाजी केली होती त्याची इथे वेळ आहे बघा. हे सगळं रानटी असं काही नाही काय, डिंडा वगैरे काही नाही काय आहे बघा ह्याच्यामध्ये. ही बघा इथे आहे भारंगी.
मी बघा इकडे मी बघा ही अशी कोण नाही कोण तोडून येतं त्याच्या बाजूला ती मी काळा तोडतो. तर आता मी हे घेतो अशी शोधून काढून. व्हिडिओ खूप मोठा होईल, प्रत्येक आता शोधून शोधून दाखवली तर खूप मोठा व्हिडिओ होईल. तर मी आता ही घेतो काढून आणि घरी गेल्यावरती रेसिपी बघूया आपण. भाजी शोधत शोधत मी एकदम पुढे बघा आपल्या बाजून जी सारण आहे तिकडे आलो आहे मी, कारण पाहिजे ते काय खूप लोकांनी घेऊन गेले, एकदम शोधायला लांब लांब यायला लागले मला. भारंगी आणि खूप ठिकाणी जी भारंगी आहे ना अशी कुणी ना कुणी काढूनच घेऊन गेलेत. एवढ्या पुढे आलोय बघा मी हे बघा. आता ही किती पुढे अशी अडचणीत आहे मध्ये असं पहे आहे आणि बघा सगळी तिकडची काढले सगळे शेंडे बघा तोडलेत भारंगीचे. केवढं मोठं झाड आहे भारंगीचं ती पण काढून नेले म्हणजे कारण ते नेतातच आता जशी आपण काढतोय तशी दुसरी लोक पण काढतात. इथे मला जरा कोळी भेटले चांगली भरीच भर होईल. एवढी मला भाजी मिळाली बघा बस झाली. आता मला पण खूप दमायला झालंय कारण खूप लांब पुढे पुढे आलोय मी शोधायला. तर बसलोय आता जेवायला आणि कोलबवणी केली. भारंगीची पानं मी स्वच्छ धुवून आता चिरून घेणार आहे. दुपारी बनवली नाही कारण जेवणासाठीच वेळ झाला. भारंगीची भाजी बनवत बसली असती तर 2:30 वाजले असते, म्हणून आता रात्रीच्या जेवणासाठी बनवणार आहे. कामं आटपून चहा घ्यायला बसले तर या चहा घ्यायला तुम्ही पण. फक्त भाजी बनवायची भारंगीची, बाकी भाकरी भात वगैरे सगळं करून झालेलं आहे. भारंगीची पानं चिरून उकडून झाल्यानंतर थंड करत ठेवलेली आणि आता थंड झाल्यानंतर व्यवस्थित अशी पिळून घेतली हे बघा आणि आता सुटसुटीत करते. आता या भाजीमध्येच ना मी सर्व मसाले टाकून घेते, हळद लाल तिखट, कारण की यामध्येच मिक्स केलं ना तर भाजीला व्यवस्थित लागेल. तेलामध्ये टाकलं तर एकाला लागतं एकाला लागत नाही. थोडा मसाला अजून टाकते, मीठ थोडंसंच टाकलंय, जवळा टाकते कारण आज जवळ्यामध्ये करायचे. भिजत ठेवला होता पाण्यामध्ये आणि आता नरम झालाय तो व्यवस्थित. आता सर्व ना मिक्स करून घेते म्हणजे जवळा पण सगळ्याला लागेल आणि मसाले पण. आता मी फोडणीची तयारी करते. तेल ठेवलंय तापत, रानभाज्या असताना त्यांना तेल जरा जास्त लागतं. लसूण टाकले, मिरची, हिंग, बारीक चिरलेला कांदा. कांदा थोडा वेळ परतून घेतल्यानंतर आता मी टाकते भाजी. त्यामध्ये कोकम पण घेतलेत बघा, सोबतच टाकून घेते. जर लसूण मिरची आणि कांद्यावरच भाजी बनवायची असेल ना भारंगीची तर त्यामध्ये कोकम नाही टाकायचं. आता ह्यामध्ये मी जवळा टाकलंय म्हणून कोकम यूज केलं. मग अशी मीठ टाकलं होतं पण तेवढं पुरणार नाही म्हणून मी अजून थोडंसं टाकते. आता मी झाकण ठेवते आणि बारीक गॅसवर चांगली शिजू देते याला. तसं भाजी काय आपली उकडलेलीच आहे पण त्यामध्ये जवळा टाकलाय ना तर व्यवस्थित असं बारीक गॅसवरती शिजवून दे. झाली आहे भारंगीच्या पानांची भाजी रेडी. हे बघा छान अशी सुकली पण आहे, त्यात जवळ्याचा स्मेल पण येतोय. वाजलेत 10:30, जेवण वगैरे झालेलं आहे, सगळं कामं उरकलीत आणि आता झोपायची तयारी. घरात तुम्हाला धूर दिसत असेल तर धुरी केली आहे. रात्रीच्या वेळेस तिनसानी पण करतो आणि झोप
झोपते वेळी पण जरा वेळ करतो दोरी, म्हणजे मच्छर वगैरे काही येत नाही. मच्छर तर नसतात इकडे, पण ती अशी पाखरं असतात ना पावसामध्ये येतात, ती चावतात, म्हणून धुरी करावी लागते. आणि आज पहिल्यांदाच केली जवळा टाकून भारंगीची भाजी, तर छान झाली होती. म्हणजे जे आपण नुसतं कांदा आणि मिरचीवरती करतो ना, त्याच्यापेक्षा ही भाजी मला चांगली वाटली, चविष्ट अगदी. म्हणजे जवळा टाकून आज वार पण होता, तर म्हटलं आपण करूया. आणि खूप जण बोलत पण होते ना की जवळा टाकून चांगली लागते, जवळा टाकून चांगली लागते, तर म्हटलं करून बघते आता. पण छान लागली, मला आवडली, ह्यांना पण आवडली. ह्यांना कशाही भाज्या आवडतात, पालेभाज्या केल्या तरी, पण मला कांद्याच्या फोडणीपेक्षा जवळा टाकून जास्त आवडली. तर चला मग व्हिडिओ मी आता इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट, टेक केअर.